विस्कळीत पाणीपुरवठ्यासह विविध प्रश्न समस्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी पालिकेतील सत्ताधारी पक्षाचा पाणउतारा केला. नियोजन शून्य कारभार सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला. पालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार आणि नियोजन शून्य असून याचा फटका संपूर्ण शहरवासियांना सहन करावा लागत आहे असं घणाघाती टीकास्त्र आमदार प्रणिती शिंदे यांनी सोडलं. 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतो ही अतिशय दुर्दैवजनक आणि संतापजनक बाब आहे असंही त्या म्हणाल्या. अन्य एका प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना समान निधी मिळाला पाहिजे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. खंत व्यक्त करते, उद्या बजेट आहे पण समान निधी पण वाटप केली गेली नाही आहे. त्यासोबत या सगळ्यांची बोंब आहे, सगळे हद्दवाड आणि पूर्व भागाचे नागरिक आहेत. 6-7 दिवसाआड पाणी येत आहे. आज उजनीत पाणी असून सुद्धा सोलापूर शहरापर्यंत पाणी पोहोचले पण नियोजन अभावी आपल्याला कोणालाही वेळेवर पाणी, वेळेवर तर 16-2 दिवसाआड पण मिळत नाही आहे. 6 दिवसाआड जेव्हा आमची सत्ता होती महापालिकेत, मला तुलना किंवा राजकारण करायचं नाही आहे पण एकंदरीत लोकांच्या समोर ही गोष्ट येणं महत्त्वाचं आहे की तेव्हा दुष्काळ असून सुद्धा आम्ही सक्शन पंप लावून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केलेला, नियोजन केलेलं. आज पाऊस असून झाला असून नियोजन पाणी असून सुद्धा पाणी हे लोक देऊ शकत नाही आहेत, त्यावर समान निधीचा वाटप होत नाही. आज जी काही खास बाब म्हणून निधी महापालिकेत आली ती महाविकास आघाडी आणि नगरविकासकडून आली आहे, नगरविकास खात्याकडून आली आहे आणि समाज कल्याणकडून आली आहे. तर समान वाटप तरी आम्ही असं म्हणत नाही आहोत की आमच्या नगरसेवकांना भाजपच्या नकार येऊ, समान वाटप झाली पाहिजे. त्यात पण हे लोक राजकारण करत असतील तर त्या गोष्टीचा मी निषेध करते. शहराचा विकास साधणं दूरच, मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासह दैनंदिन प्रश्न सोडवण्यात भाजपला पूर्णतः अपयश आलं आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.